कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि राहा आमच्या सोबत। उपजिल्हा रुग्णालय इंदापूर मधील शासकीय डॉक्टरांचे खासगी दवाखाने तेजी, तर पाहूया याबद्दलचे सविस्तर वृत्त। तर इंदापूर तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालयामधील शासकीय डॉक्टरांचे खासगी दवाखाने तेजीत सुरू आहेत। तर उपजिल्हा रुग्णालयातील परिसरामध्ये वराह प्राण्यांचं वास्तव्य, दारूच्या बाटल्यांचा ढीक, दारू पिणाऱ्यांचा अड्डा, मोठ्या प्रमाणात चाललेला भोंगळ कारभार समोर आला आहे। तर इंदापूर शासकीय उपजिल्हा रुग्णालयात एकूण तालुक्याच्या दृष्टीने 7 डॉक्टरांची तातडीने पद नियुक्ती करण्याची आवश्यकता आहे। सध्या इंदापूर तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टर गारडे, डॉक्टर शेळके, डॉक्टर राजापुरे, त्याचबरोबर अन्य एका डॉक्टरचे स्वतःचं खासगी वैद्यकीय दवाखाना अगदी इंदापूर उपजिल्हा रुग्णालयाच्या परिसरातच असल्याने डॉक्टर चंदनशिव वगळता अन्य कोणतेही डॉक्टर पूर्णवेळ रुग्णांच्या सेवेसाठी शासकीय उपजिल्हा रुग्णालयात उपलब्ध नसतात। जेव्हा कधी डॉक्टरना भेटायला गेले असता तेथील नर्स सांगत असतात की डॉक्टर राऊंडला गेलेत, आम्ही चेक केले असता डॉक्टर राऊंडला नसतात तर त्यांच्या खासगी दवाखान्यात असतात। कोणीतरी त्यांचा चमचेगिरी करणारा चेला त्यांना फोन करून सांगतो आणि लगेच तातडीने डॉक्टर शासकीय हॉस्पिटल मध्ये हजर होतात। काही डॉक्टरना फोन केला असता आम्हाला पत्रकार मंडळींना भेटायचं म्हणाल, त्यांनी सांगितलं आम्ही बाहेरगावी आहे अशी उडवाउडवीची उत्तरे दिली गेली। तरीही डॉक्टरांचा पगार मात्र न चुकता वेळेवर होतोय। 4 डॉक्टर फक्त नावाला शासकीय उपजिल्हा रुग्णालयात आहेत, कधीही इतर डॉक्टर शासकीय उपजिल्हा रुग्णालयात दिसून आले नाहीत, पण कागदोपत्री डॉक्टर रुग्णांची सेवा करत आहेत असं दाखवलं जाते। या पाठीमागे नेमकं काय गोडबंगाल आहे हे समजून येत नाही। तर या सर्व गोष्टीच्या पाठीमागे कोणा मोठ्या राजकीय नेते मंडळीचा मोठा हात असल्याची शक्यता नाकारता येत नाही। इंदापूर शासकीय उपजिल्हा रुग्णालयात मोठ्या प्रमाणात रुग्णांची गैरसोय होते। शासकीय उपजिल्हा रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांकडे विशेष असं लक्ष दिलं जात नाही। काही वेळेस रुग्णांना नेमका काय आजार आहे, त्यावर काय उपचार करावे लागतील हे देखील सांगितलं जात नाही। जर एखाद्या रुग्णाला मोठ्या प्रमाणावर आजार बळवला तर त्याला मोठ्या खासगी दवाखान्याची चिठ्ठी लिहून उपचारासाठी पाठविले जातं, किंवा गोरगरीब रुग्णांना पुणे येथील ससून रुग्णालयामध्ये नेण्यास सांगितलं जातं। इंदापूर तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालयाच्या परिसरात प्रचंड मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरलं असून या ठिकाणच्या परिसरात सार्वजनिक गटारे उघड्यावर आहेत। शासकीय उपजिल्हा रुग्णालयात धूम्रपान केल्यास 200 रुपये दंड आकारला जाईल असा सूचना फलक लावून देखील रुग्णालयाच्या जिन्यातील भिंतीवर धूम्रपान करून दिवसा ढवळ्यात थुंकलं जात आहे। तालुकाशिरा जिल्हा सोलापूर 2016 ला माझ्या पाचा सोमनाथ प्रभूतवरकर आणि त्याचा मित्र माईनगरचे शेंडले अशा दोघांचा साठी इथे ट्रक ऍक्सिडेंट झाला होता। वास्तविक पत्रा 2016 ते 2019 बारामती कोर्टामध्ये केस झाला। आम्हाला PM रिपोर्ट पाहिजे होता, त्यासाठी डॉक्टर साहेबांकडे आलो असता आम्हाला PM रिपोर्ट शेंडगेंच्याला दिला, परंतु वर्गाचा PM रिपोर्ट आम्हाला देण्यास टाळाटाळ केली। वास्तविक पाहता आम्ही 4 ते 5 दिवसांच्याकडे सरळ घेतूया, तर आज देतो उद्या देतो 2 दिवसांनी या इंदापूर पोलीस स्टेशन पवारने तरी आम्ही इंदापूर पोलीस स्टेशनचे PI पवार साहेबांना भेटलो, त्यांचे वडील आणि मी, साहेबांनी स्वतः फोन करून सांगितलं डॉक्टर साहेबांना की तुम्ही त्यांचा PM रिपोर्ट देऊन टाका। साहेबांनी लेखी पत्र पोलीस स्टेशनने दिलंय का सरकारी? फोनवरती जायला त्यांनी सांगितलं। त्यानंतर बांधकाम सभापती आपले प्रवीण भाई माने त्यांना आम्ही फोन केला, बाईंनी सांगितलं डॉक्टरांना की त्यांचं देऊन टाका, तरी आम्हाला त्याने स्टार्ट करतात। माझं एकच मत आहे, आम्ही सामाजिक चळवळीत काम करतोय, जर आमच्यासारख्यांना जर एवढा त्रास होत असेल तर सर्वसामान्य कुटुंबातल्या व्यक्तींना गोरगरिबांना किती त्रास होत असतो? तुमच्याकडे लेखी पत्र दिलंय ना? माझ्याकडे ती पोलीस स्टेशनच मागणी केलेलं पत्र सुद्धा आहे। त्यानंतर ज्या ठिकाणी घटना घडली त्याचं सगळं रेकॉर्ड इथं माझ्याकडे पाहिलंय। वास्तविक पाहता मी डॉक्युमेंट घेऊन त्यांच्याकडे सगळं आले, त्यांचे वडील आहेत, त्यांच्या वडिलांना दिसत नाही, जे माझा भाचा माहीत आहे त्यांना दिसत नाही का? त्यांना दिसत नाही, त्यांना मी धरून आणलेला आहे त्याला। तर जर आता तुम्हाला सांगा आपण जर त्यांना आधार दिला म्हणून ठीक आहे, तर सर्वसामान्य व्यक्तींना कोण आधार द्यायचं? सरकारी यंत्रणेने जरा सहकार्याची भावना नाही घेतली तर मग न्याय कधी मिळणार? एकच आहे, फक्त न्याय मिळावा, सर्वसामान्यांना असेच त्रास होईल। प्रतिनिधी कैलास पवार, कॉमन न्यूज मराठी, इंदापूर।